हॅलो डियर स्टुडंट आज आपण बघणार आहोत कविता क्रमांक पंधरा सुट्टीच्या दिवसात आय थिंक मला असं वाटते की सगळ्यांना ही कविता जी आहे ती खूपच मजेदार आणि खूप छान अशी वाटणार आहे कारण की सुट्टीच्या दिवसांमध्ये काय काय होतं याचं सर्व वर्णन जे आहे ते या कवितेमध्ये आलेलं आहे तर तुम्हाला ओपन करायचं आहे पेज नंबर फिफ्टी तुमच्या मराठी टेक्स्टबुकचं आणि सोबतच एक नोटबुक आणि पेनसुद्धा सोबत ठेवायचं आहे ठीक आहे तर बघा या कवितेचे कवी आहेत अनंत भावे आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांना काय काय मजा येते किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये त्यांना कसा आनंद वाटतो एक वेगळीच ऊर्जा त्यांच्या मनामध्ये असते या सर्व गोष्टींचे अतिशय सुंदर आणि खूप छान पद्धतीने इथे वर्णन अनंत भावे यांनी केलेले आहेत चला तर मग बघूया कविता सुट्टीच्या दिवसात सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे इंद्रधनूच्या घसरगुंडीवर खालीवर खाली व्हावे बघा सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांना असं वाटत असतं की खुशाल आकाशात पक्षाप्रमाणे स्वच्छंद म्हणजे मुक्तपणे स्वतंत्रपणे उडावं कारण की आपल्याला सात दिवसानंतर रविवारचे एक सुट्टी मिळते तेव्हा होमवर्क नसतो शाळा नसते तेव्हा आपल्याला खूप मस्त मजा वाटते आणि सुट्टीचा जो दिवस आहे तो खूप लवकरच निघून गेल्यासारखा आपल्याला वाटतो सोमवारी पुन्हा तेच सकाळी लवकर उठा शाळेमध्ये जा आपला गृहपाठ म्हणजे होमवर्क असतो तर आणि सगळ्या गोष्टी रुटीनप्रमाणे चालतात पण सुट्टीच्या दिवशी आपण आपल्या मनाप्रमाणे कितीही वाजता उठू शकतो टी व्ही बघू शकतो खेळू शकतो म्हणजे मनमुरादपणे सगळ्या गोष्टींचा आनंद आपण सुट्टी सुट्टीमध्ये घेत असतो तर सुट्टीच्या दिवसांमध्ये इथे छोट्या मुलांना खुशाल आकाशात उडावं असं वाटतं म्हणजे इकडे तिकडे मस्त छान मुक्तपणे फिरावं असं वाटतं इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खाली वर, वर खाली व्हावे म्हणजे इंद्रधनुषच्या सात रंगांचा तुम्ही सर्वांनी बघितलेला असेल तर त्या इंद्रधनूंची जी घसरगुंडी असते इंद्रधनु सरळ असतो का नाही तर त्याचा असा बाणाप्रमाणे किंवा कमान जी असते त्याप्रमाणे असा वाकडा असा त्याचा आकार असतो तर दोन्ही साईडने तो उतरता असतो तर त्या घसरगुंडीवर इंद्रधनुच्या काय करावे आपण खाली वर वर खाली व्हावे म्हणजे त्या घसरगुंडीवर घसरत जावे असं मुलांना वाटतं त्यानंतर दुसरं कडवं बघा सुट्टीच्या दिवसांना असं तो वासनिराळा घमघमणारा उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा वारा बघा सुट्टीच्या दिवसामध्ये त्या दिवसांना एक वेगळाच सुगंध असतो सुट्टीच्या दिवसामध्ये पहिलेच आपलं मन जे आहे ते आनंददायी असतं कुठलंही टेन्शन कुठल्याही प्रकारचं दडपण आपल्या मनावर नसतं अगदी छान असतात सुट्टीचे दिवस तर असं जणू काही भासत असतं आपल्याला असं आपल्याला जाणवतं की त्या सुट्टीच्या दिवसांना असा वेगळाच सुगंध आहे जो आपल्याला हवा हवा असा वाटत असतो की एका फुलाला ज्याप्रमाणे काय असतात काय असतो सुगंध असतो अशा प्रकारे त्या सुट्टीच्या दिवसालासुद्धा वास असतो निराळा म्हणजे वेगळाच निराळा म्हणजे वेगळा असा घमघमणारा वास त्या सुट्टीच्या दिवसांना असतो आणि उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचं इथे वर्णन केलेलं आहे आणि त्यासाठी कवी म्हणतात की उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा म्हणजे त्या उन्हामध्ये उन्हाळ्याच्या त्या, त्या प्रखर उन्हामध्ये सुद्धा अंगाला बिलगे म्हणजे काय कवटाळणे बिलगणे म्हणजे कवटाळणे म्हणजे आपल्या अंगाला तो माळावरचा उन्हाळ म्हणजे खोडकर उन्हाळ म्हणजे खोडकर असा वारा आपल्या अंगाला स्पर्श करून जातो उन्हामुळे आपल्याला घाम येतो आणि माळावरचा तो, तो उन्हाळ वारा आपल्या अंगाला जेव्हा स्पर्श करून जाते तेव्हा जातो तेव्हा तो आपल्याला थंड थंड असा वाटत असतो बघा सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग तिसरं कडवं बघा सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग मळक्या विटक्या वस्तूंवर वस्तूंवरती नवतेजाची चमके झगमग बघा सुट्टीच्या दिवशी सगळं जे जग आहे ते सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये असं वेगळं आपल्याला वाटतं सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन असल्यासारख्या वाटतात आणि आपण खूप आनंदी असतो त्यामुळे अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक नेहमीचं जे जग आहे जिथे आपण राहतो त्या सगळ्या वस्तू किंवा त्या सगळ्या व्यक्ती आपल्याला वेगळ्या आणि अद्भुत आणि आश्चर्यकारक अशा वाटत असतात मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची चमके झगमग म्हणजे ज्या वस्तू मळक्या असतात विटक्या असतात विटक्या म्हणजे काय रंग गेलेले फिके असे दिसणारे असे अशा ज्या वस्तू आहेत ज्या जुन्या आहेत मळक्या आहेत विटक्या आहेत रंग गेलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला चमचम चम करत असणाऱ्या दिसतात किंवा त्याच्यामध्ये सुद्धा नवीन तेज नवीन चमक आल्यासारखी वाटते आणि त्यासुद्धा उन्हामुळे झगमगत असतात तर त्यासुद्धा आपल्याला नवीनच भासतात किंवा नवीनच वाटतात असे इथे म्हट असे इथे म्हटलेले आहे बघा सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळतं बघा प्रचंड म्हणजे खूप मोठा प्रचंड म्हणजे खूप मोठा राही उसळतं उसळणे म्हणजे काय तर उसळणे म्हणजे जोराने आ, वर येणे उसळणे म्हणजे कुठलीही पाणी जसं वर उसळतं तर जोराने वर येणं तशासारखं आपल्या शरीरामधून प्रचंड अशी शक्ती किंवा ऊर्जा उसळत असते आपल्याला असं वाटतं की इकडे तिकडे आपण फिरावं किंवा आपण इकडे तिकडे फिरून छान मजा करावी आणि खूप खेळावं इकडे तिकडे फिरावं आणि मस्त मजा करावी एन्जॉय करावं असं आपल्याला वाटतं वाटे पोहू सागर गगनचुंबी ओलांडू पर्वत आता बघा असं वाटतं आपल्याला की आपण साती सागर म्हणजे सात सागर सात समुद्र आपण तरंगून जाऊया आणि गगनचुंबी म्हणजे आकाशाला भिडणारे किंवा आकाशा एवढे कि जे पर्वत आहे ते आपण ओलांडून जाऊ शकतो एवढी एनर्जी एवढी ऊर्जा किंवा एवढी स्फूर्ती आपल्या शरीरामध्ये असल्याप्रमाणे आपल्याला वाटते कारण आपण खूप आनंदी असतो आणि आपल्या शरीरामध्ये वेगळीच ऊर्जा तेव्हा असते त्यामुळे सुट्टीच्या दिवसांमध्ये आपल्याला असं वाटतं की सात समुद्र आपण पहून जाऊ आणि गगनचुंबी म्हणजे उंचच उंच पर्वत असे आपण ओलांडून जाऊया असं इथे अनंत भावे सुट्टीच्या दिवसांचं वर्णन करताना सांगत आहे त्यानंतर शेवटच्या कडव्यांमध्ये कवी काय म्हणतात ते बघूया सुटे भान काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे कायते आठवड्या महिन्या वर्षांचे कालचक्र मोडूनच पडते बघा सुटे भान काळाचे सगळे सुटे म्हणजे काय सुटणे आपल्याला काळाचं म्हणजे वेळेचं दिवस कोणता आहे ते आपल्याला माहिती राहत नाही किंवा रात्र कशी होते दिवस कसा निघतो हे आपल्याला माहिती होत नाही आपण उशिरा झोपेतून उठतो दिवसभर मस्त मजाच मजा असते आई आपल्याला वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालते आणि त्या सुट्टीच्या दिवसामध्ये दिवस कसे निघून जातात हे आपल्याला काहीच कळत नाही आपल्या आपण भान हरपून जातो म्हणजे आपल्याला काहीच लक्षात राहत नाही कोणता दिवस आहे हे आपल्याला अजिबात लक्षात राहत नाही कारण शाळेच्या दिवसांमध्ये आपल्याला आज सोमवार उद्या मंगळवार रविवार संपल्यानंतर सुट्टीचा दिवस संपल्यानंतर सोमवारी जायचं म्हणजे आपल्याला महिना तारीख दिवस सगळं काही बरोबर लक्षात असतं कारण की गृहपाठ करताना म्हणजे होमवर्क करताना आपल्याला तारीख दिवस हे सगळं टाकावं लागतं आणि एकदाचा सोमवार आला की आपण हा आठवडा कधी संपतो आणि रविवारची सुट्टी आपल्याला कधी मिळते याची आपण वाट बघत असतो म्हणूनच तिथे जेव्हा सुट्ट्या लागतात तेव्हा मात्र आपल्याला काळाचं भान राहत नाही दिवसाचं सुद्धा भान राहत नाही आपलं लक्ष राहत नाही की आज कोणता दिवस कि आज आहे किंवा आज कुठली तारीख आहे असं इथे कवींना म्हणायचं आहे सुट्टीमध्ये कसे काय येते भान काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे काय येते म्हणजे वेळ कोणती काळ कोणता हे आपल्याला काहीही समजत नाही आपलं सगळं लक्ष आपल्या खेळण्यामध्ये किंवा मजा करण्यामध्ये असतं आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते बघा एका चार आठवड्याचा एक महिना असतो बारा महिन्यांचं एक वर्ष असतं असं दिवसागणिक कालचक्र जे आहे ते सुरूच असतं एका एक दिवस झाल्यानंतर दुसरा दिवस उजाडतो दुसरा दिवस झाल्यानंतर तिसरा दिवस उजाडतो अशा प्रकारे काळाचं जे चक्र आहे ते कधीही न थांबणारं आहे ते चालूच राहणार पण सुट्टीच्या दिवसांमध्ये आपल्यासाठी ते काहीही महत्त्वाचं नसतं आठवड्याचं महिन्याचं आणि वर्षाचं कालचक्र जणू काही काल इंगा 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 मोडून एका ठिकाणी पडून गेलेलं आहे काळाचं जे चक्र आहे ते थांबलेलं आहे किंवा मोडून पडलेलं आहे असं आपल्याला वाटतं कारण सुट्टीचे दिवस आहेत ते आपले स्वतःचे असतात स्वतंत्रपणे फिरण्याचे मजा करण्याचे खाण्याचे पिण्याचे असतात त्यामुळे आपल्याला काळाचं काहीही भान उरत नाही असं इथे कवी सुट्टीच्या दिवसांचं वर्णन करताना सांगत आहे बघा तुम्हाला आ, ही कविता नक्कीच आवडली असेल ही कविता एकदा व्यवस्थित वाचून घ्या आणि गाऊनसुद्धा बघा आणि या कवितेचे कठीण जे शब्द आहेत ते मी तुम्हाला लिहून देणार ठीक आहे थँक्यू बघा सोबतच आपण या कवितेचे काही शब्द आहेत त्या कठीण शब्दांचे अर्थसुद्धा इथे जाणून घेऊया बघा निराळा म्हणजे काय वेगळा निराळा घमघमणारा असं म्हटलेलं आहे त्यामध्ये निराळा म्हणजे वेगळा त्यानंतर बिलगे म्हणजे कवटाळणे बिलगणे म्हणजे कवटाळणे त्यानंतर उनाड म्हणजे खोडकर वाऱ्याला इथे काय म्हटलेलं आहे उनाड म्हणजे खोडकर ठीक आहे त्यानंतर अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक नेहमी नेहमीचे जे कसे अद्भुत वाटते असा तिथे वर्णन आलेलं आहे अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक किंवा कुतूहलपूर्ण त्यानंतर नवतेज नवतेज म्हणजे नव नवीन चमक त्यानंतर उसळणे म्हणजे जोरात वर येणे त्यानंतर गगनचुंबी म्हणजे आकाशाला टेकणारा गगनचुंबी म्हणजे काय आकाशाला टेकणारा उंच असा त्यानंतर भान म्हणजे काय लक्ष त्यानंतर विठका म्हणजे रंग उडालेला किंवा फिक्का रंगाचा असा आपण त्याला म्हणू त्यानंतर कालचक्र म्हणजे काळाचे चक्र कालचक्र म्हणजे काय काळाचे चक्र तर अशा प्रकारे या कवितेचे जे कठीण शब्द आहे ते आपण इथे बघितलेले आहे ते तुम्हाला नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे आणि कविता परत एकदा व्यवस्थित वाचून चांगल्या प्रकारे ती समजून घ्यायची आहे ठीक आहे Thank you.